संत चोखोबा ते तुकोबा समतावारीचं मंगळवेढ्यातून नुकतंच प्रस्थान झालं असून संत चोखा मेळा यांचं स्मारक लवकरच पूर्ण करू असं आश्वासन आमदार समाधान अवताडे यांनी या प्रसंगी दिलं आहे। संत चोखा मेळा अध्यसन केंद्र वृंदावन फाउंडेशन पुणे संत चोखा मेळा समाधी ट्रस्ट मंगळवेढा यांच्या वतीने आयोजित चोखोबा ते तुकोबा समतावारीचा प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला। महाराष्ट्र राज्याला सामाजिक समतेची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे। ही परंपरा रूढ करण्यात महाराष्ट्रातील संतांचा खूप मोठा वाटा आहे। संत ज्ञानेश्वरापासून ते संत तुकोबापर्यंत साऱ्या संतांनी महाराष्ट्राची ही भूमी आपल्या विचारांच्या नांगराने नांगरून समतेसाठी पूरक वातावरण केले आहे। त्यामुळे चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 1 जानेवारी रोजी समतावारी संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी मंगळवेढा येथून प्रस्थान करून 12 जानेवारी 2022 रोजी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या जन्मभूमी म्हणजेच देहू येथे या वारीची सांगता होणार आहे। यावेळेस आमदार समाधान अवताडे म्हणाले की आजपर्यंत संत चोखामेळा यांचं स्मारक व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, पण ते झालं नाही। या समतावारीच्या निमित्तानं मी आज ग्वाही देतो की येत्या काळात चोखोबांचं भव्य स्मारक या ठिकाणी उभं करू। या कार्यक्रमात माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, समाजात समता बंधुता यासाठी संत चोखोबांची शिकवण महत्त्वाची आहे। भगव्या झेंड्याच्या सावलीखाली चंद्रेच्या वाळवंटात अध्यात्माची लोकशाही जगाला समजावून सांगणाऱ्या संतांचा महिमा सांगत ही वारी आजपासून इथून निघालेली आहे। अशा वारीबद्दलचं स्वागत व्हावं, दाणेदार अशा मंगुळ्याच्या ज्वारीवर बसलेली माणसं या वैभवाच्या कळसावर असावी यासाठी आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलात। या कार्यक्रमात माजी खासदार सुनील गायकवाड, तुकाराम महाराजांचे वंशज हरिभक्त परायण, शिवाजीराव मोरे यांची देखील उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी केलं, तर सूत्रसंचालन संत साहित्यिक अभ्यासक दिगंबर यादव यांनी केलं। या कार्यक्रमास अध्यात्म क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींची उपस्थिती होती।